कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात त्रेचाळीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले चौतीस जणांना डिस्चार्ज मिळाला तर दिवसभरात कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीनशे एकवीस वर गेली आहे दुसरीकडे आज दिवसभरात देशात चोवीस हजार चारशे ब्याण्णव नवे रुग्ण सापडले तर महाराष्ट्रात पंधरा हजार रुग्णांची भर पडली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत चारशे सत्तेचाळीस जणांची कोरोना स्वॅब तपासणी झाली त्यापैकी त्रेचाळीस जणांना कोरोना झालाय त्यामध्ये कोल्हापूर शहरातील तब्बल पंचवीस जणांचा तर इतर जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील नागरिक बेफिकीर असल्याचं दिसून येत आहे दिवसभरात चौतीस जण कोरोनामुक्त झालेत आजवर जिल्ह्यात पन्नास हजार नऊशे पंचावन्न जण कोरोना बाधित झाले असून अठ्ठेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी जणांनी कोरोनावर मात केली आहे दिवसभरात कोरोनामुळे एकाचाही बळी गेला नाही त्यामुळे जिल्ह्यातील आजवरची मृत्यू संख्या एक हजार सातशे वर स्थिर आहे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीनशे एकवीस वर गेली आहे दुसरीकडे देशभरात आज चोवीस हजार चारशे ब्याण्णव नवे रुग्ण आढळले त्यामध्ये महाराष्ट्रातील पंधरा हजार एक्कावन्न कोरोना रुग्णांचा समावेश आहे महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे